आणि असोसिएशनमध्ये वर्क करणं एक वेगळं असतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या स्टेटमधले क्रिकेटर तुम्हाला ओळखतात. हे कम्प्लीट फ्रेंचायझी क्रिकेट होऊन जातं. तो ओनर विल डिसाईड हा एक प्रकार वेगळा असतो की त्याच्यात बरेच पावर्स असतात. आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये पण जर तुमचं नॉलेज असेल कोच म्हणून तर तुम्ही त्या इकडे सर्वाईव्ह करू शकता. कारण तो गेमच वेगळा आहे. कारण जर 25 प्लेयर असतात त्यातले 8 फॉरेनर आहेत 17 इंडियन आहेत. आणि 17 इंडियनमध्ये तुमचा रोल जास्त असतो एक कोच म्हणून, स्पेशली इंडियन कोचेसचा. कारण का शेवटी 11 7 इंडियन खेळणार असतात, ते डिसायडर असतात चॅम्पियन टीममध्ये. आणि ते जे सिलेक्शन असतं, जसं मी गेले 6-7 वर्ष टॅलेंट हंट म्हणूनच काम करतो आणि मला ते एन्जॉय वाटतं करा. कारण तुम्ही नव्या पिढीशी कनेक्ट असतात. एक नवीन टॅलेंट आलं की तुम्हाला एक्साइट होतो आणि मला वाटतं की तुम्ही तुमचा रोल खेळू शकता एक कोच म्हणून. तुम्हाला इट्स नॉट की जस्ट तुम्हाला पेमेंट मिळते म्हणून, मला वाटतं तो एक एन्जॉय होतं. की जसं मी श्रेयस अय्यर हा एकही T20 मॅच खेळला नव्हता, 19 वर्षाचा होता. त्याची बेस्ट प्राईज 10 लाख रुपये होती. आणि त्या ओनरला आमच्या मला वाटतं जसं संजय म्हणला की ट्रस्ट प्लेअर आणि याच्यात लागतो, तसा IPLमध्ये फ्रँचायझी ओनर आणि कोचचा ट्रस्ट फार महत्त्वाचा असतो. कारण ऑप्शन टेबलवरती जो काही प्रकार वेगळा होऊ शकतो, तुम्ही प्लॅन करून एक जातात आणि तुम्हाला तो प्लेअर नाही मिळत, दुसरा प्लेअर लागतो. आणि किंवा ज्या वेळेला तुम्हाला सगळं ते प्लॅनिंग करावं लागतं, 8 वर्षापूर्वी तुमची किटी होती 50 कोटी रुपये, आज ती 85 कोटी झाली आहे. तर तुम्हाला ते प्लॅनिंग लागतं, एक एक प्लेअरवरती तुम्हाला ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय. तो तुम्हाला मॅच विनर होऊ शकतो का, तो तुम्हाला 11 खेळू शकतो का, तो तुमचा रिप्लेसमेंट असू शकतो का. कारण क्रिकेटमध्ये मोठ्या प्लेअर्सना तुम्ही इन्व्हेस्ट केले 15 लाखाचं आणि तो इंजर्ड झाला तर तुम्हाला बॅकअप लागतो. तो बऱ्याचशा त्यात ते चॅलेंजेस आहे. मला वाटतं की असोसिएशनला कोच करणं आणि IPLला करणं, परत आज आपण मी म्हणतो की कधी कधी खूप इझी वाटतं कधी कधी मुंबईचा कोच होणं की अरे बॉम्बेला खेळतोयस, हे माहिती आहे का. हे एक वाक्य म्हटलं तरी मला वाटतं इझी असतं. पण IPLला येणारे हे वेगवेगळ्या कल्चरची लोकं असतात, वेगवेगळ्या देशाची असतात, वेगवेगळ्या स्टेटची असतात. आणि त्यांना एका दिशेने आणणं मला वाटतं एक ते खूप मोठं चॅलेंज असतं. आणि ते जर जमलं तर मला वाटतं फ्रँचायझी क्रिकेट बेटर होते. आणि फ्रँचायझीही बघत असतात की कशी तुम्हाला स्टेबल टीम मिळू शकते, कशी ती टीम 3 वर्ष खेळू शकते आणि तुमच्यात कसे मॅच विनर तुम्ही प्रोड्यूस करू शकतात. आणि इंडियन टॅलेंटेड प्लेयर्स मिळणं हे फार मोठं डिमांडिंग आहे. इंडियन प्लेअरमध्ये जर तो ऑलराऊंडर असेल तो फार महत्त्वाचा प्लेअर बनतो. कारण का ह्या फॉर्मॅटमध्ये ऑलराऊंडरला व्हॅल्यूज असतात. तर मला वाटतं त्याच्यात बऱ्याचशी प्रक्रिया करावी लागते, तुम्हाला प्लेअर्स खरोखर स्पॉट करावे लागतात. आणि IPL हे रणजी ट्रॉफी आणि याच्यापेक्षा एक स्टेप वरचं क्रिकेट असल्यामुळे त्या आपल्या देशातल्या रणजीचे प्लेअरची ती कॅपॅसिटी असली पाहिजे की त्या प्रेशरमध्ये त्या कोपमध्ये खेळता आले पाहिजे. ते तो एक मला वाटतं कोच म्हणून एक तुमचा फार इम्पॉर्टंट पॉईंट राहतो की तुम्ही त्या निवडलेल्या प्लेअर्सची कॅपॅसिटी आहे का इथे IPL संघात सक्सेसफुल व्हायला.